महाविकास आघाडी विरोधात मुंबईत भाजपा आंदोलन करत आहे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी आंदोलन करत असल्याचा आरोप भाजपानं केलाय. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपाकडून आंदोलन करूनच उत्तर दिलं जात आहे. संपूर्ण राज्यभरात खरं तर आंदोलन करण्याचा पवित्रा महाविकास आघाडीने घेतलाय, पण आता मुंबईमध्ये भाजपाचं हे आंदोलन सुरू आहे. काही वेळापूर्वी संभाजीनगरची दृश्य आपण बघितली भाजपच्या आंदोलनाची. महाविकास आघाडी जे आंदोलन करत आहे त्याला उत्तर देण्यासाठी भाजपचं सुद्धा आंदोलन सुरू आहे. सध्या दृश्य आपण बघतोय. होत्या कलेक्टरने पण पूर्ण केलं नाही. 2.5 वर्ष सरकार असताना ज्या वेळेला महायुती सरकार आलं तेव्हा देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिलं कुठलं काम केलं असेल तर या हिंगणघाटच्या परिवाराला बोलवून घेतलं नागपूरला आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली. हे यांचं सरकार आहे आणि म्हणून मला त्यांना आठवण करून द्यायची की तुमचं जे हे हा जो नाटकीपणा ढोंगीपणा आहे हा कुठेतरी लोकांच्या समोर यायला हवाय की या सगळ्या घटना आहेत, बघा केवढ्या घटना आहेत. हे तर अगदी हिमनगाचं टोक आहे. बोलायला बसले तर दिवस जाईल अहो. आणि अशा मध्ये 4 चिमुरड्यांसोबत जो प्रकार झाला तुम्ही त्याला राजकारणाचं स्वरूप दिलं हे आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायी आणि म्हणून आठवण करून द्यायला आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी आज इथं बसलो. पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 240 दिवसात 282 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अजित पवारांचं तिकडे वर्चस्व आहे. पुणे जिल्हा अजित पवारांचा. बघा मला हे म्हणायचंय की हे जे विकृत हरामखोर आपल्याला समाजामध्ये दिसतायत या विकृत हरामखोरांना ठेचायचं काम सरकार म्हणून सरकारचं आहे, आपलं सुद्धा आहे. कोल्हापूरची घटना बघा ना, 10 वर्षाची पोरगी, तिच्यावर अत्याचार कोणी केला? तिच्या मामाने. त्याच्यामुळे आपल्यालाही सतर्क होणं गरजेचं आहे. हा राजकीय कार्यकर्ता म्हणून सरकार कुणाचंही असू दे, आमचं असू दे किंवा आणि कुणाचं असू दे, आमची काय जबाबदारी आहे की सरकार म्हणून सरकार काय भूमिका घेत आहे? सरकारने घेतल्या ना भूमिका. सरकारने SIT स्थापन केली, सरकारने ज्यांनी कर्तव्यात कसूर केलं त्यांना बडतर्फ केलं. त्या ठिकाणी फास्ट्रॅकवरती आपण केस त्या ठिकाणी गेलेली आहे. उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी, पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचंच ठरवलंय. मला तुम्ही सांगा कुठल्या बाबतीमध्ये सरकार कमी पडलं, कुठली गोष्ट आहे जी केली नाही? पण त्याच्यामध्ये फ्लॅग्स कुठले आले? लाडकी बहीण योजना नको, मुलीला न्याय द्यायचा आहे, पण मग लाडकी बहीण योजनेचे फ्लॅग्स या सगळ्या प्रोटेस्टमध्ये कुठनं आले? मग हा कोणाचा प्रोटेस्ट होता? मग त्या मुलींचं तुम्हाला दुःख नाही? त्या आयांचं तुम्हाला दुःख नाही ज्यांच्या परिवारावरती हा प्रकार झालाय? अरे जिचे 4 वर्षाच्या लेकरूसोबत असा प्रकार झालो त्या आईच्या किंवा त्यांच्या परिवाराच्या दुःखाशी तुम्हाला काही घेणं देणं नाही? हा प्रश्न आहे आमचा. कोर्टाचे आज आम्ही इथं बसलोय, आम्ही आंदोलन बसलोय हो, आम्ही त्यांना आठवण करून द्यायला बसलो. या आठवण करून द्यायला आल्यात की याच्या पाहिजे तुमच्या कार्यकाळातलं आहे तेव्हा नाही बंद. आपण बघितलं चित्रा वाघ ह्या पत्रकारांशी बोलत होत्या. भाजपाचं जे आंदोलन सुरू आहे तिथे त्या उपस्थित आहेत आणि यावेळी त्यांनी सरकारनं नेमकं काय भूमिका घेतलेली आहे हे स्पष्ट केलं आणि महाविकास आघाडीवर टीका केली. दुसरीकडे आपण दृश्य बघतोय. महाविकास आघाडीची जी आंदोलनं सुरू आहेत ठिकठिकाणी तिथली दृश्य आहेत. मुंबईमध्ये सध्या संजय राऊत, अनिल देसाई हे पोहोचलेले आहेत आंदोलनस्थळी आणि उद्धव ठाकरेसुद्धा अगदी काही थोड्या वेळातच पोहोचतील. अनिल परब, आदित्य ठाकरे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं समजतंय. घेणं नाही आहे यांना. महाराष्ट्राला बदनाम करायचंय, यांना महायुती सरकारला बदनाम करायचंय, यांना देवेंद्रजी फडणवीसांना बदनाम करायचंय, यांना एकनाथराव शिंदेंना बदनाम करायचंय. महाराष्ट्र अशांत करायचा आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र यांचं चाललंय. पण मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता यांचे हे काळे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. पुन्हा सांगते हे बघा कुठे गेलंय, याचं बोला याच्यावर, प्लीज बोला. तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या या सगळ्या घटना बघा. Come on, come on, come on.